लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक चक्रधर दळवी यांचे जीवनभरातील संपूर्ण लेखन संग्रहित करून काढण्यात आलेल्या समग्र चक्रधर या ग्रंथाचे लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने घरगुती स्वरूपात हा समारंभ झाला. राजेंद्र दर्डा यांच्यात कार्यालयीन कक्षात झालेल्या या कार्यक्रमास लोकमतचे कार्यकारी संचालक आणि संपादकीय सहसंचालक ऋषी दर्डा, लोकमतचे कार्यकारी संचालक आणि संपादकीय सहसंचालक करण दर्डा, तसेच चक्रधर दळवी यांच्या पत्नी सुनीता दळवी आणि राजेंद्र दर्डा यांच्या पत्नी आशु दर्डा यांची उपस्थिती होती. समग्र चक्रधर या ग्रंथास राजेंद्र दर्डा यांची लोभस प्रस्तावना लाभली आहे. चक्रधर दळवी यांच्या पत्रकारितेतील कारकिर्दीचा आणि प्रस्तावनेत मोजक्या शब्दात गौरव केला आहे. पत्रकारितेचा कसलाही वारसा नसलेले चक्रधर दळवी यांच्यासारख्या 18 पगड जातीतील कितीतरी मुलांना लोकमतने पत्रकार म्हणून ओळख दिली आहे असं नमूद करीत दर्डा यांनी लोकमतच्या पत्रकारितेचे मातीशी असलेले घट्ट नातेही स्पष्ट केलं आहे. चक्रधर दळवी यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या 39 वर्षाच्या पत्रकारितेतील विहंगमावलोकन केलं आहे. नव्या पिढीतील पत्रकारांसमोरील आव्हानांना धावती नोंदही त्यांनी मनोगतात केली आहे. समग्र चक्रधर या ग्रंथात 5 विभाग आहेत. पहिल्या विभागात चक्रधर दळवी यांचे क्रीडा विश्वातील सर्व प्रकारचे लेखन देण्यात आले आहे. दुसऱ्या विभागात केवळ बातम्यांचा आहे. तिसऱ्या विभागात विशेष लेख, तर चौथ्या विभागात अग्रलेख आहे. शेवटचा 5वा भाग दृष्टिकोन या शीर्षकाखाली देण्यात आला आहे. 650 अधिक पानांचा हा ग्रंथ औरंगाबादच्या रजत प्रकाशनने प्रकाशित केला आहे. आज श्री चक्रधर दळवी यांनी समग्र चक्रधर या नावाने जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याचं प्रकाशन करताना आम्हा सगळ्यांना आनंद होतोय. खरं म्हणजे चक्रधर हा माझा गेल्या 38 वर्षाचा सहकारी. 15 ऑगस्ट 1982 तो लोकमत पत्रकारितेच्या शाळेत आला आणि बघता बघता या 38 वर्षात तो संपादकापर्यंत पोचला. खरं म्हणजे सुरुवातीला ट्रेनिंग, नंतर स्पोर्ट्स रिपोर्टर, शहर रिपोर्टर, चीफ रिपोर्टर, करत करत क्राईम रिपोर्टर आणि हे करत करत असताना त्यांनी अनेक स्कूप लिहिले, लेख लिहिले, कधी अग्रलेख लिहिण्याची संधी मिळाली. असं करत करत चक्रधर हा संपादक झाला. चक्रधर आता 60 वर्षाचा होतोय, पण मला त्याचं खूप कौतुक वाटतं की चक्रधर हा माझा एक असा सहकारी आहे की त्याला कोणतंही जर काम सांगितलं तर मला हे शक्य नाही कधी त्यांनी सांगितलं नाही. ज्यावेळेला लोकमतमध्ये युनियन झाली त्यावेळेला तो कामगार संघटनेचा अध्यक्ष झाला. मला वाटतं आजपर्यंत तो अध्यक्ष आहे. कामगारांची जी पतपेढी आहे, लोकमत पतपेढी, त्याचाही तो तेव्हापासून अध्यक्ष आहे आज आहे. याचा अर्थ बघा की एक व्यक्ती इतके वर्ष कामगार संघटनेचा अध्यक्ष राहतो, पतसंस्थेचा अध्यक्ष राहतो, जिथे पैशाचा खेळ असतो. पण याचा अर्थ असा आहे की चक्रधरनी प्रचंड क्रेडिबिलिटी मिळवलेली आहे आणि त्यामुळे तो संघटनेचाही अध्यक्ष राहिला आणि पतपेढीचा राहिला. मी समग्र चक्रधर या ग्रंथासाठी चक्रधर दळवी आणि वहिनी आपल्या दोघांनाही शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि मला खात्री आहे की याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे, कारण मी हे वाचलं आहे आणि याच्यातल्या अनेक गोष्टी पत्रकारितेत जे नवीन मुलं येऊ इच्छितात, विशेषतः स्पोर्ट्स रिपोर्टिंगमध्ये, हे त्या सगळ्यांना निश्चित खूप उपयुक्त ठरेल. मी परत एकदा चक्रधर दळवी यांना या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं परत एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद.